हाय विवर्स, आपण ह्या चपात्या राहिलेल्या आहेत. रात्रीच्या बऱ्याच वेळे अशा रात्रीच्या शिवाय चपात्या राहतात आणि त्यांचं काय करावं मग काही कळत नाही. मग त्याच्यामुळे मी आता त्या चपात्यांचे आपल्याला नाश्त्यासाठी किंवा आवडीने डब्यासाठी पोरण येतात डब्यावर, तर त्याचे लाडू बनवणार आहोत. तर हे जायफळ वेलची सुंठ, त्याची मी अगोदर पावडर बनवून घेतली आहे आणि हे ड्रायफ्रूट घेतलं आहे. तुमच्याकडे जसं असेल तसा एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि ह्या आपल्या चपात्या आपल्याला आता तव्यावर अशा कडक करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला भाकरी चपाती कडक करून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपली ही चपाती कडक झालेली आहे आणि ती आता आपल्याला चुरून घ्यायची आहे आणि मिक्सरमधून काढून घेणार आहोत. अशीच तर बघा, अशा प्रकारे आपण ही चपाती चुरून घेतली आहे हाताने आणि आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे असं रवाळ मिक्सरमधून काढून घेतलं आहे मी, हे चपाती चुरलेली. आणि आता आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं आहे थोडं. आहे मी काजू बदाम, हे मनुका आणि हे सनफ्लावर सीड. तुमच्याकडे जसं असेल तसं तुम्ही घेऊ शकता ड्रायफ्रूट. त्यानंतर आपण थोडे तीळ भाजून घेणार आहेत. असे तडतडेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. आपल्याला तवा ठेवलेला आहे, तुम्ही कढईसुद्धा वापरू शकता. आणि आता आपल्याला हे साजूक तूप आहे, हे थोडं टाकून घ्यायचं आहे तव्यावर. आणि पुन्हा हे आपल्याला हे सगळं चपातीचं चूर्ण आपल्याला ह्याच्यावर परतून घ्यायचं आहे. बघा, आपलं चपातीचं चूर्ण छान परतून झालेलं आहे तुपावर. ते आता काढून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं हे मिश्रण, हे चूर्ण छान भाजून झालेलं आहे, तुपावर परतून झालेलं आहे. आणि आता आपण हे ड्रायफ्रूट आहेत आणि हे तीळ आहेत हे ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत एक एक करून. ही वेलची, जायफळ आणि सुंठेची पूड आहे तीही मी त्यात टाकत आहे. आणि हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हा गूळ घेतलेला आहे, आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे. त्यासाठी आपण तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावर मी हे थोडं तूप टाकत आहे. आता आपल्याला त्या आपला गूळ शिजण्यासाठी त्यात मी थोडं पाणी टाकत आहे एक चमचा.
तर बघा, आपल्याला गुळाचा पाक जर बघायचा असेल तर असा आपल्याला पाण्यात घेऊन थोडं टाकून बघायचं. थंड पाण्यात आणि अशा प्रकारे गुळाचा पाक आपला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बंद गोळी हा पाक तयार झालेला आहे आणि हा पाक आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तर आपला पाकसुद्धा गुळाचा छान तयार झालेला आहे आणि तो आपल्याला या चूर्णावर ओतायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे मी याच्यावर गुळाचा पाक ओतून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लाडू बांधायचे आहेत. तर बघा, आपला लाडू सहज वळता येईल असा आहे आणि मी आता ते लाडू वळवून घेते आहे. तर बघू शकता अशा प्रकारे थोडंसुद्धा वाया न जाता आपले लाडू कसे छान तयार झालेले आहेत आणि पौष्टिकसुद्धा बनतात हे लाडू. त्याच्यामुळे शिळी चपाती, राहिलेली उरलेली चपाती कधीच टाकून देऊ नका. अशा प्रकारे त्याच्यामध्ये गूळ, ड्रायफ्रूट, थोडं तूप आणि वेलची, जायफळ फूड टाकून अशा प्रकारे लाडू बनवू शकता. तयार आहेत आणि खूप आवडीने मोठे आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. कधीतरी बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय पौष्टिक लाडू बनतात हे. आपण रव्याचे बनवतो अशाच प्रकारे हे लाडूसुद्धा छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.